ईजीनी नेटवर्क महाराष्ट्र नेटवर्क कैपैसिटी बिल्डिंग दुपार सत्रा मधे मी आप सर्वांसह आज से प्रमुख मार्गदर्शक माननीय दिलीप प्रभुणे सर यांचं स्वागत करतो। दिलीप प्रभुणे साहेबांची ओळख अशी की दिलीप प्रभुणे सर जवळजवळ 30-35 वर्षापासून उद्योजकता क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। मिटकॉन तसंच त्यांनी स्थापन केलेली इमकॉन, त्याचप्रमाणे सिद्धी विकास संस्था, काही बँकांवरतीसुद्धा ते वाई अर्बन बँक अशासारख्या बँकांवरती ते अनेक वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केलं। प्रभुणे मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून सिंगापूर तसंच आशियाई देशांमध्ये त्यांनी कन्सल्टन्सी पण केली आहे। त्यामुळे अशा अनुभवसिद्ध व्यक्तीचे विचार ते तुमच्यापर्यंत पोचावे म्हणून त्यांना आपण आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने बोलवतो। विशेषतः ज्या संस्थांना वेगवेगळ्या प्रकारची प्रोजेक्ट प्रपोजल्स तयार करावे लागतात, मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि स्वतः 3-4 संस्था चालवल्या, त्याचप्रमाणे बँकांवरती संचालक, त्यामुळे एखाद्या संस्थेचा अर्ज बँकेकडे गेला, प्रपोजल गेला की कोणत्या गोष्टी प्रामुख्यानं त्याच्यामध्ये बघितल्या जातात, नंतर प्रोजेक्ट प्रिपरेशन कशी तयार करायची, प्रिपेअर कसा करायचा, त्याचबरोबरीनं काय काळजी घ्यायची आणि आता बदल कोणते कोणते आहेत, अशा सगळ्या स्तरावरचा त्यांना अनुभव आहे। तर त्यांचे विचार नक्की तुम्हाला ऐकायला आवडेल। तर मी त्यांना आता विनंती करतो की दिलीप प्रभुणे सरांनी त्यांचं मार्गदर्शन आणि आपले विचार आपल्या सर्वांसमोर ठेवावे। सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव अनिता नामदेव बोरस्ते, मिनिफायरवरून आले आहे नाशिक जिल्ह्यातून। माझ्या संस्थेचं नाव निसर्ग महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था। माझं नाव साईली केदारजी मिश्रा आहे, मी कुरुडची आहे, गडचिरोली डिस्ट्रिक्ट, स्पर्श गडचिरोली। नमस्कार सगळ्यांना। सामाजिक बहुउद्देशीय संस्था शिराढोण तालुका रणजित उस्मानाबाद, त्यानुसार मी एमसीडी मध्ये पण कॉर्डिनेटर म्हणून काम करते। माझं नाव सुनीता शेख माने, माझ्या संस्थेचं नाव अस्मिता महिला मंडळ भूम मधून आहे। विद्याधर गायकवाड, मी करणमधूनच आलेलो आहे। मी नागरिक फाउंडेशन असं माझ्या संस्थेचं नाव आहे। तुम्ही परसबागेत पण काम करता ना? करतो। मी अभिजित पाटील, अंतरा बौद्धीची सामाजिक संस्था भूम, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, मी विधवा आणि गटस्फूर्त महिलांसाठी काम करतो। माझं नाव यशवंती, येरडा प्रोजेक्ट सोसायटी सांगली। माझं नाव स्वाती इरावती असते, स्वाती इरावती, आणि मी कोल्हापूर आणि सांगली या रेल्वे स्टेशनसाठी काम करते। माझ्या संस्थेचं नाव आहे स्वर्णिम पाऊस। शीतल म्हणून जी जाते, मी रेड डॉट फाउंडेशन मुंबई आणि सातारा जिल्ह्याचे कॉर्डिनेटर म्हणून मी काम करते। मी डॉक्टर रवींद्र घोसाळे, संगमनेर जिल्हा अहमदनगर, तेजस सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या अंतर्गत लाखो महिला पिटिशनसाठी देशभरात काम चालू आहे। मी संजय निर्मल, नाशिकहून आलो, संस्थेचं नाव ग्रामोदय महिला विकास संस्था, महिला जनकल्याणकारी योजना। प्रॉपर नाशिक हो प्रॉपर। शिक्षण आशाबुद्दीन जाहिरदार, विक्रम जाहिरदार सामाजिक संस्था। मी ॲडव्होकेट संकेत पगारे, मी अहमदनगर डिस्ट्रिक्टमधून आलोय। माझ्या संस्थेचं नाव सक्षम महिला तंत्र शिक्षण ग्रामीण विकास संस्था, महिला रोजगार सक्षमीकरण। प्रॉपर नगर? प्रॉपर नगरमध्ये? कुठं? नगरमध्ये, नगरमध्ये प्रॉपर मालवण। काय छोटे का? काल मी नगरमध्ये 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत लेक्चर देऊन आलो। मी प्रमोद तंत्रपाळे, अमरावती मनोज कुमार बनसोड,
धनविकास फाउंडेशन इंटरनॅशनल आणि युनिव्हर्सल इनोव्हेशन्स ही संस्था आहे आणि माझी कंपनी आहे युनिव्हर्सल इनोव्हेशन्स म्हणून. ती 16 राज्यामध्ये काम करतो आहे. ह्याच्यामध्ये जे वुमन एंटरप्रेनरशिप आहे किंवा 150,000 आणि बाकी यांना जे आपण हेल्प देतो यांना जे ग्रासरूट टपले एंटरप्रेनर्स आहेत त्यांना जे लागतं सहाय्य आता एक आम्हाला प्रोजेक्ट पण मिळालेला आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचा तर वुमन्स डिजिटल वुमन एंटरप्रेनरशिप म्हणून तर त्याच्यावर आमचं काम चालू आहे. मी अपरूप अडावतकर मी नागपूर झालो. पर्यावरण प्रथम ही संस्था आहे आमची आणि विशेषतः पर्यावरण प्रबोधन जलोपासना चे कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर युनायटेड नेशन्सचा जो क्लायमेट एक्सचेंज कम्युनिटी आहे त्याचा रिसोर्स पर्सन म्हणून प्रॉपर नागपूर नागपूरमध्ये कुठं त्रिमूर्तीला स्वप्नील पदारे नाशिकहून आलेलो आहे. फिलिक्स मेहता सेवाभावी संस्थेत कार्यरत आहे आणि ट्रेनिंग संदर्भात जास्त आमची कामं चालू. श्री गणेश वसंतरावणे माझे एनजीओचं नाव आहे श्री बोधेशी सेवाभावी संस्था तालुका कोल्हापूर जिल्हा असून एज्युकेशनमध्ये काम आहे आणि दुसरी गोष्ट कोविडमध्ये जे गरजो किंवा जे गरीब लोक किट वगैरे बद्दल मदत करण्याचं काम केले. नमस्कार, मी रमेश भिसे जनविकास सामाजिक संस्था बीडमधून आलो. महिला मुला शेती आणि शेतमजूर या घटकासोबत आमचं 5 जिल्ह्यामध्ये काम सुरू. प्रॉपर बीडमध्ये केज केज चे मी मनोज गावन महाराष्ट्र सामाजिक ट्रस्ट अध्यक्ष पेट रायगड. आम्ही हेल्थमध्ये पांडव क्षेत्र आणि जनरल मशीनमध्ये काम. मी सुरेश कुमार संपाळ आधार प्रोजेक्ट स्पेक्टर सोसायटी सांगली सचिव म्हणून आहे. एज्युकेशन संबंधित प्रॉब्लेम जल जीवन मिशन पांडव क्षेत्र लोकांचा सामाजिक संशोधन आणि विकास संस्था प्रमाणे पर्यावरण उपजीविका वृद्धी आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो. मी कर्मचारी कदम वसुंधरा पर्यावरण संस्था उमेश तालुका कारण सामाजिक शैक्षणिक आणि विद्यार्थी फाउंडेशन आणि वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन आणि उद्योजकता विकास आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये मी काम करतो. प्रॉब्लेम विशेषतः महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जे ज्या जिल्हा समन्वय समितीचा सदस्य म्हणून काम केलं आहे आणि जवळजवळ 450 गाव तंटामुक्त करून 9 कोटी रुपये जिल्ह्याला मिळवून दिले. गुड. नमस्कार, मी धमले सांगोडे भंडारा जिल्हा हितेंद्री बौद्धिक संस्था. 190 आहे. संपूर्ण जगातले देश युनिटीचे सभासद आहेत ते 190 आहेत पण रोटरीनं स्वतःच्या कामाचा ठसा 210 देशांपर्यंत. रोटरी हे डिस्ट्रिक्ट आहे. रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट 10 ते 12 एकत्र करून रोटरीचा एक डिस्ट्रिक्ट होतो. एका डिस्ट्रिक्टमध्ये साधारण 80 ते 150 पर्यंत क्लब असतात. म्हणजे एका गावात 4 असतील किंवा एका गावात 1 दुसरा असतील. अशा पद्धतीत काम केलं जातं. रोटरीनं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम केलेलं आहे ते म्हणजे पोलिओ लस. पल्स पोलिओच्या लसीची जगातली सगळी किंमत ही फक्त आणि फक्त रोटरी मोजते. ही पिन, त्या पिनला जसे स्टार वाढत जातात दरवर्षी 1,000 रुपये दिले की याच्यावरचा स्टार वाढत जातो. दुसरी गोष्ट, रोटरी आंतरराष्ट्रीय माध्यमातून असंख्य प्रोजेक्ट करता येतात. रोटरी स्वतः पैसे कोणाला डोनेट करत नाही पण तुमच्यासारख्या सामाजिक संस्था एकत्र करून किंवा एकत्र बरोबर घेऊन वेगवेगळी कामं करतात. तुम्ही म्हणाल की हे स्थानिक पातळीवर आम्ही करू शकतो मग याला रोटरीची आवश्यकता काय.
तर रोटरी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारा प्लॅटफॉर्म असल्यामुळं रोटरीच्या एका विशिष्ट म्हणजे रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताना तुम्ही लक्षात ठेवतो मला ही तुम्ही पडू शकतो स्थानिक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट फंडिंगच्या योजनेखाली तुमच्याकडून समजा 10,000 रुपये गोळा केले तर डिस्ट्रिक्ट 20,000 रुपये देते रोटरी डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचे पैसे होतात किती 30,000 तुम्ही एक मॅचिंग ग्रँट घेतली म्हणजे दुसरीकडचा कुठला तरी क्लब भारतातला किंवा बाहेरचा क्लब घेतला तर तिथला क्लब 10,000 रुपये देतो म्हणजे पैसे झाले किती 40,000 तिथला डिस्ट्रिक्ट 20,000 रुपये देतो म्हणजे पैसे झाले किती तुम्ही गुंतवले किती 10 तुम्ही दोन्ही क्लबनी आणि दोन्ही मिळून 60,000 रुपये गोळा केले म्हणून रोटरी फाउंडेशन आंतरराष्ट्रीय रोटरी फाउंडेशन जी ट्रस्ट आहे ते 60,000 रुपये तुमचा प्रोजेक्ट किती तो झाला तुम्हाला बेअर किती करावं लागलं हा फायदा म्हणून रोटरीला मदतीने आणि बाकी रोटरीचे बेनिफिट ते आपण पुन्हा केव्हा तरी बोलूया त्यामुळे तुम्ही आता वेगवेगळ्या फाउंडेशन वेगवेगळ्या सामाजिक संस्था यात काम करताय कोणाचं काम छोट्या प्रमाणात असेल कोणाचं काम मोठ्या प्रमाणात असेल तुम्ही वुमन डेव्हलपमेंट वुमन एम्पॉवरमेंट वुमन एंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट वगैरे तुम्ही पाणी बंधारे तुम्ही विडो करता काम करत असत सगळ्यांची माहिती कशी किंवा यांना मी पद्धती मी स्वतः गेली 30 वर्ष मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम मॅनेजमेंट कन्सल्टंट सिंपल लोकांना उद्योगात ढकलण्याचं काम मी करतो पण हे करत असतानाच मी 91 सालापासून एक गोष्ट निश्चित ठेवली की मी वर्षभरात जर 100 रुपये कमवत असेल आणि वर्षभर 100 तास काम करत असेल तर त्याच्यापैकी 20% रक्कम आणि 20% तास हे चॅरिटी करता खर्च करेल ते पैशाने पैसे समाजामध्ये पर्यंत बघायला हा किती डोनेशन पाहिजे घेऊन नुसतं डोनेशन तुम्ही तुमचं काम भागत नाही तुम्ही चॅरिटी ग्राउंडवर उतरून तुम्ही काम करायला पाहिजे मग मी रोटरीच्या माध्यमातून करतो सिद्धी विकासच्या माध्यमातून करतो आस्था फाउंडेशन वाई आहे त्यांच्या मार्फत करतो किंवा ते आमचं व्हायचं गावचा उत्सव प्रश्न व्हायचा आहे त्याच्या माध्यमातून करतो पण ते सामाजिक काम करण्याची जाणीव पहिल्यांदा आपल्या स्वतः आपण करणं गरजेचं आहे मी तुम्हाला हे प्रकर्षण का सांगतोय आपण सगळे एकाच इच्छे आहोत तुम्ही पुढच्या पिढीकडे जर बघितलं तर पुढच्या पिढीमध्ये हे रुजत नाहीये पुढची पिढी फक्त म्हणजे हा काय ही वही किती रुपये 2 रुपये फिनिश चला माझ्या खिशात 2 रुपये असतील तर मी घेईन नसतील तर नाही घेणार असे रोखरोख विचार घेत चाललेले आहेत जे आपल्या सामाजिक जाणीवेतून सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या समाजाला घातक आहे आपल्या समाजाला म्हणत परदेशातल्या नेहमी परदेशातही काम करतो त्याच्याही पेक्षा आपण भिन्न आहोत नुसते भिन्न नाहीये तर आता हे सिद्ध झालेलं आहे मागच्या 7-8 वर्षात की आपण जगात पूर्णपणे वेगळे आहोत आणि वेगळ्या पद्धतीतच आपण आपला पायंडा पुढे देणार ऑलरेडी 70-71 सालापासून आपल्या देशातल्या राजकारण्यांनी आपण त्रयस्थ कुठल्याही महासत्तेच्या खाली नाही तर आमचा स्वतंत्र वेगळा विचार असेल हे रुजवलं पण वाढवलं नव्हतं मागच्या 7-8 वर्षात ते वाढवलं गेलं कुणाचं समर्थन मी करत नाही पण दिसतंय या सगळ्यात आपल्या सगळ्यांची जबाबदारी बरोबर आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती की आपण ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी एखाद्या संस्थेत
एखाद्या मिनिस्ट्रीत एखाद्या शासकीय विभागावर पैसे मागायला जातो. पैसे मागायला जातो म्हणजे काय? आपण तुमच्या स्वतःकरता मागतो का? आपण कोणाकरता मागतो? काहीतरी सामाजिक काम करण्याकरता पैसे, बरोबर आहे. मग आपण कसं केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या प्रोजेक्टची आपल्याला इत्यंभूत माहिती असणं बेस्ट वे. लक्षात ठेवा, मी बऱ्याच वेळेला बघतो म्हणजे आता मलाही स्क्रुटिनी केली असते, याचा खाली बरेच लोक याचा प्रबोधन विचारले त्या दोन प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. तर तुम्ही म्हणतो मला 2 कोटी रुपये पाहिजे. अरे 2 कोटीचं करणार काय? सामाजिक खर्च करणार नाही. आपण ज्या वेळेला ग्राउंड उतरून काम करतोय त्यावेळेला आपल्याला पक्क पाहिजे की तुम्ही मला रुपये देणार ना, तर रुपयाचे 10 पैसे मी इथं हे करीन, 20 पैसे इथं खर्च करीन, 30 पैसे तिथं खर्च करीन, इथं करीन, मी माझ्या खिशात काय घालतो. आणि रोटरी का माझ्या पोटावर अभिमानाने बाळगतो, तर रोटरी 97 पैसे एंड युजर्स करता खर्च करते आणि 3 पैसे फक्त ऍडमिनिस्ट्रेशन करता खर्च करते. आपल्याला एक तुम्हाला माहिती, बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की रुपयातले 16 पैसेच खालपर्यंत जातात. आता वाढायला लागेल पण आपल्याला तुम्ही जरूर सांगितलं काम करत असतो. तुम्ही म्हणाल की मग आम्ही जगायचं कसं? कोण जगतो? आपण निश्चित जगतो. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण काही ना काहीतरी करू शकतो. एक साधं उदाहरण लक्षात घ्या, म्हणजे मी कोणाला मोठं म्हणतोय किंवा कोणाला छोटं म्हणतोय किंवा माझ्या इथं गैरअर्थ कुणीही घेऊ नका. मुघल सम्राट औरंगजेब एवढी प्रचंड सत्ता चालवत होता, बरोबर आहे, सगळ्यांना मान्य आहे. त्याच्याकडे काही कमी होत, पण तो त्याचा चरित्रार्थ कसा चालवायचा? टोपी विणायचा आणि कुराणाची प्रत हातानं लिहायचा आणि ती विकायचा. कामाला. दिस इज द मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर सेल्फ. प्रत्येक माणूस आहे जगात कुणीच चांगला नाही आणि कुणीच वाईट नाही, बरोबर. मी जर 100% चांगला असेल तर मी देव सुद्धा, पण देवही चांगले नाही. जर देवाचा काहीतरी औषध अर्थ चालवण्याकरता जर स्वतः काहीतरी करत असेल हे घेण्यासारखं म्हणे ना, बरोबर आहे. आणि तो त्याची पब्लिसिटी कुठं करत नव्हता. मुघल सम्राटांना लिहिलेली टोपी किंवा केलेली टोपी नाही, किंवा कोरोनाच्या प्रति आजही आहेत उपलब्ध, स्वतः बघितलेले आहे. आपलं चरित्रार्थ चालवण्याकरता प्रथम आपण काही ना काहीतरी थोडस नवीन निश्चित केलं असत. आणि 80% तुम्ही समाजकार्यात वेळ जगण्या, सगळ्यात पहिल्यांदा जगण्याची गरज ओळखा. आपण जगतोय कशा करता ही गरज ओळखा. किती पैसे मिळवल्यानंतर समाधान? तुमच्यावर. मला महिना 10,000 रुपये मिळाले, मी माझं कुटुंब 10,000 रुपये चालवू शकतो, हा विचार ज्या वेळेला मनात पोहोचतो त्यावेळेला आपण समाधानी राहतो. शेजारक्याला 1,00,000 मिळत नाही तर 1,00,00,000 मिळत. खरं मला 2 वेळेचं जेवण मिळते, वरच्यानं माझ्या 2 वेळेच्या जेवणाची सोय केली, झोपायची सोय केली. मी रात्री 10 वाजता झोपल्यानंतर काहीही न घेता काहीही न करता मला शांतपणे झोप लागतील ही जगातली सगळ्यात मोठी अनमोल ठेव आपल्याला आहे आणि ती आत्मसात. तुम्ही समजा तिथं तुम्ही समाधानी झाला की तुमचं सामाजिक काम चालू. माणूस समाज कार्याकडे केव्हा बोलतो? स्वतः समाधानी असतो.
चटणी समाधानी नाटक करणं खूप सोपं असत, पण मी तसं म्हणलं की प्रॅक्टिकली आम्ही जाऊन काम करतो, एखाद्या घरी जातो, एखाद्याला मदत करायला जातो, एखाद्या इकडे झोपतीला मदत करतो, एखादा अमुक असून त्याला मदत करतो, हे केव्हा घडू शकतं? केव्हा तुम्ही रस्त्यावर म्हणजे मी म्हणतो त्याला जमिनीवर उतरण, ग्राउंड फ्लोर, शुद्ध मराठीत जमीन हल्लीपासून हे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनात रुजवता त्यावेळेला तुमच्या कामाची सुरुवात होते आणि मग तुम्ही जे करत असतात त्या कामाला लगा आपल्याला लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून ही कामं करायची म्हणून आपण त्या पद्धतीत झालं पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे. तुम्हाला विषय काय झाला आहे, तुम्ही बोलताय काय, पण सामाजिक कार्यात काम करणारी माणसे एकत्र आल्यानंतर थोडंसं काही गोष्टींची चर्चा करणं, काही गोष्टी एकमेकांशी शेअरिंग करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. म्हणून विषयाच्या सुरुवातीलाच मी ह्या गोष्टी बोलून प्रपोजल तयार करणे हे काही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सोप्या पद्धतीत जमणार हे मला जमणार. मी असं म्हणत नाही की तुम्ही करताय किंवा फक्त मीच करू शकतो, नाही असं काय अवघड नसतं. डोकं चालवलं आणि व्यवस्थित मांडणी केली की प्रपोजल होत असत, पण या सगळ्याला एक महत्वाचा गाभा जो आहे तो तुमचं प्रेझेंटेशन. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. मी ना इथे फाटके कपडे घालून आलो होतो, काय मी आलो तुमच्याकडे पण सर्दी मला काही नाही सांगितलं काय कशाबद्दल बोलायचं. मला म्हणले की प्रोजेक्ट बद्दल तुम्ही म्हणाल चाला आमचं नियमन झाले तुमचं आलेलं असं कीर्तन चालू ठेवा आम्ही झोपतो, बरोबर आहे की नाही? आल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे आपण कोणाशी बोलतो, मी तुमची ओळख का करून घेतली माझा बिझनेस वाढा म्हणून, मग तुम्ही मला येता जाता ओळखाव म्हणून, मी तुम्हाला ओळखाव म्हणून. आपण बोलताना कम्युनिकेशन कॅम होतं, एकमेकांशी संवाद साधणे सगळ्यात महत्वाचं. आपल्या जी सामाजिक गरज आहे ती एकमेकांशी संवाद साधणे, जी समाजात कमी होत जाते एकमेकांची संवाद साधा निश्चित का. मी तुम्हाला सांगितलं तुमचा फक्त दोन जिल्हे सोडून सगळ्या जिल्ह्यात मी सांगू शकतो, पण तुम्हाला हे सांगतो की आता आमचे एस पी तिथनं आलेले तिकडे तिकडनं तिकडे गेलेले होते तिकडनं इकडे आले, परवाच मला म्हणले की आता मात्र तिकडे जायला मागं पुढं पाहायचं नाही, नागपूरपर्यंत जात होतो तिथलं पुढे यायला काय प्रश्न नाही निश्चित आपण. आणि मी सगळ्या ह्याच्यात काम करतो, आनंदाने काम करतो. आमच्या परसबागेच्या ह्याच्यात सुद्धा मी भरपूर काम केलं, जवळपास 400-500 ठिकाणी परसबागा चालू केली. जाता जाता तिथला काही फायदा नाही, माझा वैयक्तिक फायदा नाही. फायदा काय की मला घरात फोकट भाजी मिळते. मी जर लोकांना सांगत असेल की तुम्ही परसबाग करा तर एखादा मला विचारलं ना तुम्ही काय करता माणसाला गुंतवून ठेवणे ही कथा आपल्याला आली पाहिजे की नाही? मी घरात गुंतवून ठेवतो, आज मिरच्या लावा, कांदा लावा, गावात चांगली कोथिंबीर संपली बरं का, आपलं नुसतं जाता जाता सगळ्यांनी बोललं तरी दिवसभराचं काम होऊन जात. आपल्याकडे लोकांना शांतता काम हे होत उदाहरण म्हणून असं बाकीच्या ह्याच्यातही आहे. आपण उद्या बोलतो की आपलं प्रपोजल कुठल्याही ऑर्गनायझेशन कडे सबमिट करताना ते नीट नेटकं योग्य आणि समोरच्या अपील होईल अशा पद्धतीतच प्रेझेंट करा. मी जरी काही डॉक्युमेंट आणलेलं असलं मी त्याचा काही रेफरन्स घेणार नाही का? जे आहे ते पहिल्यांदा बोलतो, मग काही राहिलं किंवा तुम्हाला वाटलं सर ते
काहीतरी तुम्ही सांगायचं चुकलंय तर पकडून घ्यायचं. ओके, आता कुठलंही प्रपोजल प्रेझेंट करताना सगळ्यात पहिल्यांदा तुमची ऑर्गनायझेशन चॅरिटी कमिशनरकडं रजिस्टर असणं गरजेचं आहे. आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुमच्या सगळ्यांच्या ऑर्गनायझेशन या ट्रस्ट आणि संस्था त्या दोन्हीही खाली चॅरिटी कमिशनरकडं दूर आहे. ओके, तुमची सर्टिफिकेट आपल्याकडं असतात, त्याचा योग्य वापर आपण प्रत्येक प्रपोजलला करायचा असतो. बरोबर, त्याचबरोबर संस्थात्मक दृष्टिकोनातून संस्थेचं प्रोसिडिंग बुक मंथली असेल, क्वार्टरली असेल, तुमच्या ज्या काही सभा होत असतील ट्रस्टी मंडळींच्या संस्थेच्या त्याचं प्रोसिडिंग बुक प्लस वर्षभरातून वार्षिक सर्वसाधारण सभा जनरल ही दोन्ही प्रोसिडिंग बुक तुमची व्यवस्थित पाहिजे. त्याचे रेफरन्स आपण जे प्रपोजल सबमिट करणार आहे त्याचा ठराव योग्य रीतीनं त्या प्रपोजलमध्ये मंजूर करून प्रोसिडिंग बुकमध्ये लिहिलेला असला पाहिजे. त्याच्यावर आपल्या सगळ्यांना काय प्रॉब्लेम तुम्ही सांगतो तुम्हाला, तुम्ही म्हणाल की सर काय मालभो द्यावं, हे सगळं आम्ही करतोच. आपण एखादं प्रपोजल कुठेतरी पाठवून त्यात सगळ्या ट्रस्टींची नावं लिहिलेली असतात, फोन नंबर लिहिलेले असतात, आधार नंबर लिहिलेले असतात. मी स्वतः त्या एकदा अनुभवातून गेलो म्हणून माझ्या संस्थेचा असं प्रपोजल ठाकूर 92-93 ज्या वेळेला पाठवलं त्यावेळेला काही रेफरन्स म्हणून लँडलाईन नंबर असायचे, मोबाईल नंबर एमएसएमईकडं प्रपोजल केलं. काय ते सर जॉईंट डायरेक्टरला वाटलं म्हणून त्यांना आमच्या एका ट्रस्टीचा नंबर दिला. त्यांना ऍक्च्युअली नंबर फिरवला, त्याचं त्यांचं अडथळा येत होतं म्हणून विचारलं. आणि तो नंबर फिरवला गेल्यानंतर ते म्हणते तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? असं अशा संस्थेचे हे ते प्रमाणे काय करते मला माहिती केलं तर सांगतो त्याचं साहेब करतो. आता नशिबानं ते स्टँड डायरेक्टर माझ्याशी संबंधित नव्हते, त्यांनी लगेच मला फोन केला आणि म्हणे तू काय दुसऱ्या लोकांच्या सहाय्य घेतोस का? म्हटलं काय झालं? म्हणलं यांना यांना फोन केला. आम्ही मोठी व्यक्ती आहे, शेवटी बाजू सावून घेणं गरज नाही, मोठी व्यक्ती म्हणे पण त्यांना कानावर घातलेले असतात सगळ्यांची वाचून सहाय्य करतात. म्हणजे पुढल्या वेळेपासून जरा अपडेट करून ठेव म्हणून सांगतो. आता तर परिस्थिती फार बदल, आता तुम्हाला नंबर द्यायची गरज नसते, आधार नंबर सापडला की त्याच्या पार मुळापर्यंत पोहोचलेले असतात. आणि आता आता राष्ट्रपती भवन पासून ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येकाला सूचना अशा आहेत की सर्व गोष्टी नीट तपासून स्वतःच समाधान करून घेऊन प्रोसेस करा, अन्यथा खर्च झालेल्या पैशाला तुम्ही जबाबदार असाल. अशा सरकारी लोकांना सुद्धा त्यामुळं आपलं प्रपोजल सबमिट करताना सगळ्या लोकांना व्यवस्थित सांगून म्हणजे तुम्ही मीटिंग नका घेऊ, मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना मीटिंग घेणं शक्य नसतं. मीटिंग जरी नाही घेतली तरी सगळ्यांना सांगा हे हे केलेलं आहे, कोणाचा फोन येण्याची शक्यता आहे, आलं तर नीट उत्तर द्या. हो नाही काय असतं तुम्हाला सांगतो, आपण पुढे होऊन काम करतो. बरोबर आहे, बाकीचे जे ट्रस्टी असतात ते काय म्हणतात ठीक आहे तुम्ही करताय ना आम्ही तो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही कराल ते योग्य. आणि नेमकं काय होतं असंच कोणाला तरी फोन जातून गडबड होती, पूर्वी सावरून घेता येत होत, आता सावरून घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. बरोबर, त्यामुळं प्रपोजलचं प्रपोजल करण्या आणि ठराव मंजूर करून घ्या, सगळ्यांना सांगून घ्या. ओके, आता प्रपोजलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळी महत्वाची जी गोष्ट असते ती काय सांगायची ते इंट्रोडक्शन ओळख. बरोबर, जे आता आपण करून घेते. बरोबर, पण ओळखीमध्ये ओळख कशी असली पाहिजे म्हणजे परफेक्ट पण खरंच आहे छान काय असत ओळखीच
नीट नेमकं स्वरूप तर तुम्ही मांडू शकता. तर पहिल्यांच्या अगोदर जसं समोरच्या माणसाच्या लक्षात मला एकदम एक अनुभव सांगतो. मी रोटरीमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणजे सगळ्या एकडे डिस्ट्रिक्टचा एक गव्हर्नर असतो. ह्याला तुम्ही रोटरी विषयी काय करणार आहात किंवा तुमची रोटरी विषयी भूमिका काय, तीन वर्ष आधी सिलेक्शन होत असते हे किती मिनिटात सांगायचं असतं माहिती, 3 मिनिटात. 3 वाजून 3 मिनिटं 1 सेकंद जरी वरती झाला तरी तिथं बेल पडते. 3 मिनिटात तुम्ही सांगायचं वरती म्हणजे तुमचा अभ्यास इतका परफेक्ट. तसं मी गव्हर्नमेंटकडे प्रपोजल पाठवताना इंट्रोडक्शन मध्ये आपली संस्था, त्याचे उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह इतके परफेक्ट आणि 4 ते 5 ओळींमध्येच बसले पाहिजेत अशा स्वरूपातलं प्रपोजल तयार करण्याचा प्रयत्न तुम्ही आत्तापासूनच करा. ऑलरेडी करत असाल उत्तम, आणखीन त्याला होऊ शकतो. नसल करा लिहून करा निश्चित. संस्थेची ओळख झाली की खाली संस्थेचे पदाधिकारी तीही नाव, पत्ता, पॅन नंबर, आधार नंबर, व्यवसाय, वय, पद हा चार्ट तयार करा तेवढ्याच ह्याच्यात बरोबर. हे सगळं झाल्यानंतर इथं ओळख तुमची संस्थेची आणि तुमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ओळख संपती. ह्याच्यात जास्त पापड पसारा वाढवू नका. तू संस्थेनं हे केलंय, ते केलंय, तिथं जाणार आहे, तिथं करणार आहे, नाही काही गरज नाही. फक्त तेवढीच ओळख बस. इथं लगेच पुस्तक दुसरा अनुभव. तुम्ही करत असलेल्या, तुम्ही ज्या प्रकल्पाकरिता प्रपोजल देताय त्या प्रपोजलची थोडक्यात रूपरेषा 6 ते 7 इंडेक्स. आपण करणार आहे कुठे त्याची पार्श्वभूमी 5 ते 6 तो प्रोजेक्ट काय असेल काय डिझाईन करतो, इनपुट काय असेल आणि आउटकम काय असेल. फक्त ओळख की त्या माणसाला लक्षात आलं पाहिजे की हे कुठल्या विभागाकरता काम करणार आहे. फक्त लक्षात आलं पाहिजे कुठल्या गोष्टी करता काम करणार आहेत, काय काम करणार आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे. 5 ते 6 ओळीत बसवत म्हणजे पहिली 5-5 पान तुम्ही ओके दाखवलं कारण त्यांच्याकडे तुम्ही जर प्रबंध लिहिलेला असेल नाही निबंध परवडला मी प्रबंध म्हणतोय आओ लोक लिहितात दाखवणार 2 कोटीचा सी एस आर फंड आणण्याकरता केवढं पाड तयार केलं जातं तो पाड आणून वाचणार केव्हा हे वाचता वाचता 2 कोटी आता म्हणणं सगळं लिहिले मग मी म्हटलं थांब तिथे राहायची सोय केली थांब म्हणलं म्हणा का तू हा म्हणलं सांगितलं केव्हा पैसे मिळतात घेऊन सगळे घेऊन घेऊ 8 वाजताच घेऊन थोडस आपण प्रपोजल असते बाळसमोर प्लेटच्या म्हणले की सगळं सगळं बोलते आपण 1 वाजता लागतो 1 वाजता तू म्हणणार काम झाले की म्हणणं असं कुठं असते का तुझं एवढं सगळं लिहून दिलंय मला तुला 4 वेळी लिहून देता येत नाही काय असत. तुम्ही फार मोठं दिलं म्हणजे पूर्वी होत की मोठी फाईल दिली तुम्ही केलं बरं आता तू म्हणजे टू द पॉइंट तुम्ही काय करताय, टू द पॉइंट तुम्ही काय लिहिताय
संस्थेची ओळख झाली तुम्ही कुठल्या प्रपोजल करता हे करताय त्याची ओळख झाली बरोबर तुमचे पदाधिकारी कळले इथपर्यंत ओके आहे त्याच्या पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे ह्या प्रकल्पातनं बेनिफिशरींना मदत केल्यानंतर त्याचं सायको इकॉनॉमिक विश्लेषण म्हणजे त्याचा समाजावर होणारा परिणाम हा तुम्ही 10 ते 15 ओळी इथे तुम्ही 4-5 पानं लिहून घेत लवकर 10 ते 15 ओळी त्यात काय असत की तुम्ही कुठल्या लोकांकरता काम केलेलं आहे त्या कॅटेगरीतली समाजात माणसं किती आहेत त्याच्यातल्या किती लोकांना तुम्ही फोकस केलेला आहे त्या फोकस केलेल्या लोकांपैकी किती लोक तुमच्याकडे येणार आहेत आणि तुम्ही त्या गोष्टीवर पैसे घेऊन खर्च केल्यानंतर त्या लोकांच्या बदल काय समजा त्यांचं उत्पन्न वाढणार असेल त्या परिसराचं उत्पन्न वाढणार असेल त्या परिसरात डेव्हलपमेंट ह्या गोष्टी तिथं उल्लेखित केलेल्या असल्या बस हे 10 ते 15 गुण होत सायको इकॉनॉमिक विश्लेषण जर तुम्हाला हे लिहिणं अवघड असेल किंवा चुकीचं वाटत असेल किंवा लिहिता येत नाही असं वाटत असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठं काही जाणी जाऊ आजकाल मोबाईलवर येतो आणि हे करून देतो आम्ही ते करून देतो हे एकालाही रिस्पॉन्स देऊ नका काय होत मी स्वतः कन्सल्टन्सी फील्डमधला आहे कन्सल्टन्सी करून काहीही काही होत नाही म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्हाला आपण गोष्ट केल्यानंतर आम्ही इतके पैसे मिळतीलच नो तुमचं प्रपोजल योग्य असेल तुमच्या बॅलन्स शीट योग्य असतील तुम्ही मांडलेलं विश्लेषण योग्य असेल तुम्ही योग्य प्रश्नांची उत्तर योग्य वेळेत देऊ शकला किती रकमेचं होतो ना त्या रकमेवरती ते 5-10% मागतात बरोबर ना बरोबर अजून कोणकडे कमिशन मागितलं जाते एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुमची बॅलन्स शीट जर 1000 रुपयाची असेल आणि तुम्ही कोडभर रुपये मागायला गेला तुम्हाला मिळणार नाही तुम्ही 1000 रुपयाची बॅलन्स शीट आहे ना आपण आवाज ओळखायचं 100% कदाचित माझं मत चुकीचं असू शकतं किंवा त्यांचंही मत चुकीचं असू शकतं मी नाही म्हणत नाही पण तुम्हाला सांगतो छोट्या एनजीओ असा प्रयत्न करतात की आपल्याला एकदम खूप मोठे पैसे मिळतात तसं होत नाही तुम्ही स्टेप बाय स्टेप वाढू शकता तुमचं ट्रस्ट 1 वर्षात असतं तुम्ही मेडिकल कॉलेजची परमिशन मागायला मंत्री खासदार नाही बरोबर आपल्याला जे सामाजिक काम करायचं पहिली गोष्ट ऍसेट्स करता फंड्स मिळणं फार मुश्किल अगदी तुम्हाला FCRA असू द्यात CSR असू द्यात नाही तर गव्हर्नमेंटचं कुठलं डिपार्टमेंट पहिलं कुठल्या कोणाकडे पैसे मागायचे तर त्याचे पॅरामीटर्स त्याची नोटिफिकेशन सगळी वाचून काढा काय महत्वाचं
आपण त्यात बसतोय की नाही हिम पात्र आता तुम्ही म्हणलात ना छोट्या इंजिनिअरना पैकी माहिती आहे हे मध्ये कन्सल्टंट असतात आणि हे कन्सल्टंटही नसतात तुमच्या माहितीवर कन्सल्टन्सी मॅनेजमेंट कन्सल्टंट मी स्वतः मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे वी आर रजिस्टर्ड विथ द गव्हर्नमेंट वी आर रजिस्टर्ड विथ द गव्हर्नमेंट आम्हाला परमिशन नाही आमचं सोडून द्या एखाद्या उद्योजकाला उद्योग काढून दिला मशिनरी वाल्यानं जरी आम्हाला कमिशन दिलं तरी आमची सनद रद्द होते आमची सनद तुम्ही तुम्हाला पैसे कुठले तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता तो प्रपोजल तुम्ही लिहू शकता ठीक आहे प्रोजेक्ट रिपोर्ट करायला प्रोजेक्ट रिपोर्टला प्रोजेक्ट रिपोर्टला लागतात किती मी तर तुम्हाला सांगतो की तेही खर्च करू नका मी तुम्हाला शिकवतो तुम्ही कुठेही जगाच्या पाना पोखरत असा ऑनलाईन मी तुम्हाला प्रपोजल करून देईन सिंगल पैसा मिळेल काळाकरता हा विषय नाही का सांगतो तुम्ही स्वतः सामाजिक काम करताय तुमच्या खिशात कुठे चाटते सिंपल आहे तुम्हाला मदत करायची का तुमच्या खिशात हात घालायचं तुमचं प्रपोजल झाल्यानंतर सुद्धा मला काही नको मी माझ्या खर्चानं येईन तिथं बघेन तुमचं चांगलं काम करताय का तोच माझा आनंद तीच माझी फी फार कमी कन्सल्टंट आहे कारण IMCIC रजिस्टर्ड संपूर्ण भारतभरामध्ये काहीतरी 13,674 लोक रजिस्टर्ड आहेत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन याच्याशी रजिस्टर्ड जे कन्सल्टंट आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे मी काय ते म्हटलं आणि तिथं ठरलेलं आहे तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करता किती घेतलं करता किती घेतलं आयोजन करता किती हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत गव्हर्नमेंट वेळ नाही हो कुठलंही म्हणजे आजचं काय पूर्वीचं काय म्हणजे पूर्वीपासून गव्हर्नमेंटने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरवून ठेवलेल्या फक्त समाजातली लोक यत्ता अजिबात ॲडव्हान्टेज घेतात थोडक्यात काय समोर त्याला कळतवाले कोण आहे तिथे एक महाराज देव होतो काय त्याचं नाव मला आठवलं धोतर वगैरे घालून मंत्रालयात करत आला बॅक करून मी अर्ज सहज त्याची गमत करायची म्हणून त्याच्याकडे हायकोर्टाची ऑर्डर घेऊन इंग्लिश त्याला उलटी वाचेल तो अर्धा तास ते धरून वाचत होता उलटीच वाचतो त्याला मराठी म्हणजे पण तो लोकांना असा काय दाखवायचा की माझी मंत्रालय ओळख आहे मला सगळं काम जमतं वगैरे वगैरे राहायचं कुठं तर आमदार निवास रात्री काय घालायचं तर बेडशीट घालायचं बरोबर मी काय फिट करत हे करत नाही पण माणूस माहिती आहे मला म्हणून ही माणसं काही कन्सल्टंट नाही तो इथं लावू असल्या माणसांच्या नात्याला अजिबात लावू सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं ज्या विषयात तुम्हाला काम करायचं ना त्या विषयाची माहिती तुम्ही करून घ्या कन्सल्टंटवर विश्वास ठेवू नका विश्वास ठेवू नका म्हणजे काय हे बघा मी कन्सल्टंट असलो तरी मला आता समजा उद्या ह्या आता स्पेस सेंटर मधलं एनजीओ नाही काल की न्यूज माहिती आहे तुम्हाला हैदराबाद मध्ये आता प्रायव्हेट कंपनी स्पेस सेंटर लावतल्या भविष्यात आता चॅरिटी काम त्याच्यावर फाईल सुरुवात होणार तो विषय जर माझ्या घेऊनकडे घेऊन आले आणि मला जर त्या विषयातलं ओकी ठोक कळत नसेल तर मी यांना काय सल्ला देणार आणि मी यांना काय सांगणार पण मी काय करतो माझा अन्यान लपवण्याकरता हॅन हा बरोबर आहे बरोबर तुम्ही आता 1,00,000 रुपये जमा म्हणजे जी गोष्ट मला माहीत नाही त्या गोष्टीचं मी म्हणतो हा पैसे घेऊन ठेवतो फार कमी लोक जगात अशी आहे की त्यांचा स्वतःवर विश्वास असतो मी मीठ भाकरी खाईन पण मी चुकीच राहील तुम्हाला जर त्यातली माहिती असेल तर तुम्ही व्यवस्थित ती माहिती घ्या समजा तुम्हाला अडचण आहे तिथं कन्सल्टंट
मॅनेजमेंट कन्सल्ट. तुम्ही सांगितलं सर हे असं असेल ह्या नोटिफिकेशनमध्ये असं लिहिलंय पण मला समजत नाही. तुम्ही नोटिफिकेशन काय मी वाचतो माझ्या डोक्याप्रमाणे मला नाही कळलं तर मी माझ्या सिनियरला विचारतो. तुम्हाला सल्ला देतो लक्षात घ्या सल्ला सेवा नो कमिशन सल्ला सेवा. तर सायको इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे लिहिण्याकरता साधं सोपं गणित आहे. आपण काय करणार आहोत समाजातल्या कुठल्या घटकाकरता करणार आहोत त्याचा फायदा कोणाला होणार आहे त्याच्यातलं बदल काय घडणार आहे आर्थिक स्तरावर बदल काय घडणार आहे सामाजिक स्तरावर बदल काय घडणार आहे लोकल इन्फ्रास्ट्रक्चरवर बदल काय एवढी त्यात अपेक्षित घडतो. सायको इकॉनॉमिक सर्व्हे तुम्ही आम्हाला लिहिलात की तुमच्या प्रपोजलचं गणित तिथं सुटलं. लक्षात घ्या तिथं तुमच्या प्रपोजलचं गणित सुटलं कारण तुमची ओळख झाली तुमचा उद्देश कळला म्हणजे तुमचं एम कळलं आउटपुट आणि आउटपुट कळले. आता विषय राहतो तो फक्त रुपया का 2 रुपये बजेट 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 मध्ये काय आहे की सुरुवातीपासून कल्पना डोक्यात आल्यापासून ही प्रत्यक्षात उतरवण्यापर्यंत येणार खर्च तो 15 महिन्याचा असू देत कॅम्प घेण्याचा असू देत ट्रेनिंग घेण्याचा असू देत किंवा इतर कुठला आहे मग त्यात सुरुवात आली कल्पना आली पॅम्पलेट वाटणे आलं डिक्लरेशन आलं स्टेशनरी चेअरॉक्स ट्रेनिंग बारीक 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 तुम्ही विचार करत जितकं मायक्रो लेवलचं गणित तुम्हाला समोर मांडता येईल तितकं पण ते सुटसुटी मी तुम्हाला टाकलं तुमच्या ईमेल आय डी सांगायची घेईन तुम्हाला ईमेल आय डीवरती पाठवेल त्याच्यात काही वेळ मी घालवत ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करायचं नसत. आम्ही केलेला त्याच्यामुळे आता मी हे सांगू शकतो कारण काय होतं की आता काही नवीन असं ऐकलं की आयडिया लागल्या तुम्हाला इतक्या शब्दाच्या आतमध्ये करायचा आहे त्यामध्ये तुमचे शब्द कमी केले तरी तुम्हाला जास्त येतात त्यांच्या तुम्ही ही बाब ऐकायला जाते ते तुम्हाला द्यायलाच पाहिजे ते नकल्याच्या तुम्ही एक केला आणि जास्त वेळेस ऐकायला जाते खूपच आउट आहे याच्या अवधात केलेले तुम्ही कुठले कुठले प्रोजेक्ट आहेत ते तुम्ही प्रकाशाने माझ्याकडे थोडा वेळ दाखवा एवढं पुढे माझ्या त्यांचा येऊ पण त्या विद्यार्थ्यांना मी प्रेझेंट करू शकतो. प्रत्येक सीएसआर असतात त्यांचा फॉर्मॅट आहे त्याची थिमॅटिक एरिया आहे आणि त्या फॉर्मॅटमध्येच ते प्रपोजल मोजते शब्द म्हणजे 200 शब्दाच्या वरती तेच सांगतोय तुम्हाला की तुम्हाला ज्या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं त्याचं पहिल्यांदा प्रॉपर मध्ये का तुमचं माझं काय हे आहे त्याला प्रपोजल त्या प्रपोजल पोझिशन ते काय काय पोर्टल ज्या ठिकाणी पोर्टलवर आहे त्या ठिकाणचं ठीक आहे पण ज्या ठिकाणी पोर्टलवर नाही आपण त्यांच्याकडे जर इन्क्वायरी करता गेलो का सरळ प्रबोधन एखाद्या जुनं प्रबोधन द्या ते एका भरच्या माणसाकडे पाठवतात तिथून माझ्या कोणते डूब सुरू होते नाही भरता म्हणून तर कन्सल्टिंगचा प्रश्न येतो एक्झॅक्टली ज्या की ज्याची माहिती तुम पोर्टलवर नाही पोर्टल कंपल्सरी ज्या ठिकाणी ज्या संस्थेकडनं ज्या कंपनीकडनं ज्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडनं तुम्हाला असं सांगण्यात येईल की तुम्ही अमुक माणसाकडे जा प्रवण्यांकडे जाऊन त्यांच्याकडनं प्रपोजल तयार करून आणा त्या क्षणी तुम्ही माहितीच्या अधिकाराचा 4 रुपयाचा फॉर्म दिला घ्या 10 रुपयाचं तिकीट लावा आणि एवढीच माहिती द्या की मी अशी अशी माहितीची चौकशी करायला गेलो मला अमुक अमुक माणसाकडे जाण्याचं सांगण्यात आलं त्यांचा नंबर हा आणि त्या टाकून तुम्ही काही करू नका. सर एक की समजा आपण डेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट टाकतो तर नीती आयोगामध्ये जे समजा काय करायचं नीती आयोग बनवले त्याच्यामध्ये जो उद्देश आहे त्याच्यामध्ये आपले म्हणजे घटनेमध्ये आहे नीती आयोगाचा मी स्वतः मागच्या नीती आयोगाचा सदस्य होतो आणि आता त्याच्यावर कन्सल्टंट म्हणून आहे. कन्सेप्ट बदलले पूर्वी आपण ज्या पद्धतीतल्या कन्सेप्ट चाइल्ड आणि वुमन डेव्हलपमेंट करता लिहिलेल्या होत्या आपल्या उद्दिष्टामध्ये त्याच्याही पेक्षा आत्ताच्या नीती आयोगाच्या पॅरामीटर्स तुम्ही नीती आयोगाचं मॅन्युअल ऑफ प्रोसिजर रेफर करा सगळ्यांनी मॅन्युअल ऑफ प्रोसिजर रेफर करा
त्यात काय लिहिलेलं आहे, त्यात काय बदल केलेले ते बघा तुमच्या विषयाशी. मग ते वॉटर डेव्हलपमेंटशी असेल, बरंच बाकीचे असतील, चाईल्ड डेव्हलपमेंट असेल, इतर कुठल्या वुमन डेव्हलपमेंट असेल, कुठल्या ह्याची आपल्या ह्याच्यात काय बदल येतो त्याच्याप्रमाणे आपल्या संस्थेच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये जसे बदल करून घेऊन ते चॅरिटी कमिशनरकडनं शिक्षा मारून घ्या. कारण काय होतं तर तुम्हाला सांगतो, माझी संस्था 91 सारखी रजिस्टर बरोबर, आता त्याकडे मी लिहिलेलं होतं की शहरी आणि ग्रामीण भागाकरता उद्योजकता विकासाची कामे करेल. आता नीती आयोगाला तर ते दिलं तर फारशी फेकून देणार असं काय चाललं नाही म्हणत. सरळ या सामाजिक विकासात उद्योजकाची कामे करणे इतकंच होतं. माणसं बदलली, पूर्वीची जी माणसं होती ती आता रिटायर झाली, ती पेन्शन का. आता मध्ये ह्याच्यातले जे शेवटी नीती आयोगात बसणारे लोक जी सुपर क्लास वन दर्जे ते वरचीच असतात, नुसती क्लास वन नसतात, सुपर क्लास वन मधली वरची असतात. आणि आता बदल हो, ते पूर्वी ती माणसं ठीक आहेत त्या पद्धतीत ओके म्हणत होते, आता म्हणतात तसलं काय नाही, हे असं नाही असं पाहिजे नसत. हो त्यामुळं नीती आयोगाचं मॅन्युअल ऑफ प्रोसिजर घ्यायचं, डाऊनलोड करून घ्या, प्रिंटआउट काढत बसून आता माझ्या अंदाजाप्रमाणे काहीतरी ते 2100 पानाचं आहे, कमी झाले 200 पानं कमी केली त्यांनी. तुमच्या उपयोगी जेवढं आहे तुमच्या विषयाशी संबंधित तेवढंच तुम्ही रेफर करा, सगळं वाचत बसण्याचा विचार करू नका. सोपी गोष्ट आपल्याशी संबंधित जेवढं आहे तेवढं, नीती आयोग काय, महाराष्ट्र ह्याच्या पोर्टलवर काय, तेवढं आपल्याशी संबंधित आहे तेवढं. डिपार्टमेंटला सुद्धा प्रपोजल टाकताना आपल्याशी संबंधित जर ते असेल तरच त्याचा विचार करायचा, नाही तर नाही. तिसरी गोष्ट, आलेल्या मेलला मेल उघडूच जाणार, ती डिलीटच करू असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे. मला एक सांगा, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रातली मेल मी तुम्हाला पाठवायची आणि म्हणायचं मी तुम्हाला यात पैसे मिळवून देतो, हा काय मूर्खपणा आहे. म्हणजे मास्टर झालेल्या सांगायचं थोडं 10वी पास करून देतो हे मेल येतात, म्हणजे तुम्ही कुठेतरी त्यांच्याशी अटॅच झालेला असता, तुम्ही कुठल्या तरी एका मेलला उत्तर दिलं असतं म्हणून तुम्हाला येतात. उत्तर दिलं नाही ना तुम्ही, सर्च केलेलं असतं, सर काही असत किंवा नागपूरचे पीडी जे होते ते सर डिजिटल त्यांचे याच्यावर महाराष्ट्र कामाचे अध्यक्ष होते, त्यांच्याशी आमची बैठक जेव्हा मध्ये होती त्याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही मानले ना आपले हित सगळे बसलेले तुम्ही अंडर ग्रॅज्युएट कोण आहे कोणी तिसरा वर्ष हरकत नाही, पण तुमचं नॉलेज एक पहिली गोष्ट काय एखाद्या विद्यापीठानं किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीनं किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटनं तुम्हाला प्रमाणपत्र दिलं म्हणजेच तुम्ही ग्रॅज्युएट असं होत नाही. युअर नॉलेज इज युअर ग्रॅज्युएट, अभ्यास केलेला असाल तर तुम्ही मास्टर आहे. त्यामुळं असं नाही. आणि आपण सगळ्यात महत्वाचं काय आहे सांगतो, आपण सुशिक्षित आहोत म्हटल्यानंतर आपल्याला वाचलं तर समजतंय, समजलं अनालिसिस करता येते, त्यातलं आपल्या काय उपयोगाचं हे आपल्याला समजतंय, बाकीच्या गोष्टीला हात घालायचा कशा. हे माझं आपलं साधं सोपं बाळबत प्रिन्सिपल, मी त्या पद्धतीत. आता हे सगळं झालं, सायकोलॉजी इकॉनॉमिक झालं, त्याचे बेनिफिट्स दिले वगैरे वगैरे, बजेट तयार, बजेट तयार करताना ओव्हर बजेटिंग कुठंही करू नका. कारण आता त्याचे पुढचे पावलं सरकारनं किंवा कंपन्यांनी टाकलेली आहे की तुमचा अकाउंट अमुकच बँकेत पाहिजे आणि आम्ही तो मॉनिटर करणार. त्यामुळं
आता तुम्ही जर गेलेलं असं 15,000 रुपये देणार आणि तुम्ही 2,000 रुपये दिले किंवा 500 रुपये दिले आणि तसं करू नका, हे माझं स्वतःचं मत आहे. तसं करून ते पैसे आपल्याला काहीही उपयोगी पडत नाही. तसं करू ह्या बजेटच्या अनुषंगानं पुढचं गणित तयार होतं, त्याचं शेड्यूल तयार. कुठल्या तारखेला तुम्ही काम सुरू करणार आहे, प्रमोशनल डेव्हलपमेंट करणार आहे, प्री प्रमोशनल कुठं आहे, इंटरव्ह्यू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय घेणार आहे, इंटरव्ह्यू केव्हा घेणार आहे, इंटरव्ह्यू कमिटी कोण असणार आहे, तुम्ही सिलेक्शन कशा पद्धतीने घेणार आहे, सिलेक्शनची प्रोसिजर काय असणार आहे, तुम्हाला त्यातनं काय अपेक्षित आहे, कशा प्रकारचे पार्टिसिपंट्स अपेक्षित आहेत, ते सगळं घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावर प्रोसेस काय. काही निवडक फोटोग्राफ्स उदाहरण माहिती तुमचे काही फोटो जोडा, तुमचं प्रपोजल ओके. ह्याला अनेक्स्टर म्हणून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 12A, 80G वगैरे वगैरे जे काही सर्टिफिकेट घेतले तुमची तुमची घटने त्याला टॅग लावा. किंवा आता तुम्ही म्हणाल की सर आता प्रपोजल ऑनलाईन असतात त्याला कुठे टॅग लावा, ऑनलाईन टॅग लावायची सोय आहे, टॅग लावा माणसाला समजून. त्याच्यानंतर मागचे तुमचे 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट बॅलन्स शीट नाही, सीए सर्टिफाईड ऑडिट रिपोर्ट प्लस आयटीआर रिटर्न्स. तुम्ही 12A घेतलं असेल म्हणजे तुम्ही 0 रुपये आयटीआर भरायचा, पण तो रिटर्न पाहिजे हे जोडा, त्याची टायर त्याची पुढे अनुक्रमणी करा, म्हणजे इंडेक्स करा, प्रत्येक ठिकाणी द्या, प्रत्येक पानाला नंबर द्या, ह्या पानावर ही गोष्ट, ह्या पानावर ही गोष्ट, ह्या पानावर ही गोष्ट आणि सबमिट करून टाका. इतक्या सोप्या ह्याच्यात का असतो सोपी गोष्ट, पण तुम्ही तो कन्सल्टंट कोणतं मी सांगतो 10 कोटी रुपये देईन, 25 कोटी रुपये मिळतील तुम्हाला, तुम्ही मला इतक्यात वेळ घालवू. म्हणजे मी अहो किती लोक असे दिवस घालवतात तिथे मागवतो तर हे करू नका. दुसरी गोष्ट, ह्याच पद्धतीत काही लोक समाजामध्ये तुमच्याकडे येतात, तुम्हाला CSR फंड मिळतो 10 कोटी द्या, 5 कोटी परत द्या. CSR देणाऱ्या कंपन्यांना बंधन आहे. दुसरी गोष्ट, CSR देताना त्या कंपनीला त्यांच्या प्रॉफिटच्या किती पर्सेंट किती संस्थांवर खर्च करायचे याचंही बंधन. एकाच संस्थेला एकदम एवढे पैसे द्या असं कोण नाही, तसल्या पद्धत करू नका. काही म्हणत म्हणते की त्या कंपन्या आहेत मग ते पैसे असे देतो मग आम्ही तुम्हाला एवढे काहीही पूर्ण नाही, असल्या ह्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. तुम्ही जे सांगायचं करताय हे उत्तम आहे, त्याच पद्धतीत तुम्ही काम करत राहा, तुम्हाला निश्चित चांगले दिवस येतील. हे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सोडून द्या. तुमचा ऑब्जेक्टिव्ह तुमचा विषय ह्याच्या बाहेर तुम्ही जाऊन नका, तुम्हाला चांगल्या पद्धतीतलं काम करणं शक्य होईल. एक साधी सोपी काही जी रचना होती ती मी तुम्हाला सांगितली, त्याचा फॉर्मॅट तुम्हाला प्रत्येकाला मेलवर पाठवून देईन. तुम्हाला मी माझा मेल आय डी फोन नंबरही देऊन जातो, तुम्हाला काही शंका आली तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, मी त्याची उत्तर माझ्यापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त देईन. ज्याचं उत्तर मला देता येणार नाही ते मी तुम्हाला सांगेन की अमुक ठिकाणी जा अमुक ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल. परंतु याचा अर्थ असा नाही
की मी जिथं रेफर केलं की तिथं तुम्हाला पैशाचा मीटर पडत नाही. मी तसलं काम करत नाही, करणार नाही. 99% एखादी शंका असेल तर मीच सॉल्व्ह करून देईन. काय असतं हे बघा, तुम्ही एखादं सीएफटी आणायचं विचार मैसूर, मला जेवढं नॉलेज आहे तेवढं तुम्हाला समजून, पण एखादी गोष्ट जर माझ्या बियॉन्ड द रीच असेल तर मी तिथं तुम्हाला रेफर करायचं नाही. आणि त्याच्याकरता तुम्ही मलाच विचाराल, मग मी तिथं विचारू, तुम्हाला उत्तर देईन. ओके, त्यामुळं या पद्धतीत तुम्ही काम करत राहा. तुम्ही जे काम करताय ते खरोखरीच कौतुकास्पद आहे. मोठ्या प्रमाणात कंपनीकडे शिल्लक आहे, कंपनीने युटिलाइज केली, केंद्र सरकारने कायदा पास केला की जी कंपनी मागच्या 4 वर्षात साचलेला सीएसआर पुढच्या 2 वर्षात खर्च करणार नाही त्या कंपनीच्या सीएसआर डायरेक्टरला आम्ही अरेस्ट करणार. सिम्पल गोष्ट, त्यांचा उद्देश काय की पैशाचं युटिलायझेशन, कारण सीएसआर फंड हे पडून होते. मग कंपन्यांनी डोकं काय लढवलं की बाहेरच्या एनजीओला पैसे देण्यापेक्षा आपण आपलीच एक एनजीओ चालू करू आणि त्याच्यामार्फत सब कॉन्ट्रॅक्ट. हे कॉर्पोरेट मध्ये लोक इतकी तयारीची असतात, तुम्हाला गव्हर्नमेंटनं संसदेत एखादा कायदा पास करायच्या आज ह्यांची सगळी रचना तयार असते. सांगतो ना ऑप्शन पुढे काय करून द्यायचं नाही, जे पाहिजे आपल्याला. आणि ही लॉबी अजूनही कार्यरत आहे, पण तुम्हाला सांगतो अशाही कंपन्यांना बंधनं घातली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीएसआर फंडिंगला कंपनीला त्यांच्या प्रॉफिटच्या 5% रक्कम सीएसआर मध्ये ठेवायची. हा आता 2% रखाली आणली, पण त्यांनी ते हे केले स्लॅब करून ठेवले. त्यातही एका एनजीओला 2% जास्त रक्कम म्हणजे त्यांच्या प्रॉफिटच्या साचलेल्या सीएसआर नाही. समजा 19-20 सीएसआर त्यांचा 2 crore rupees असेल, त्याचे 2% एका ऑर्गनायझेशनला मॅक्झिमम खर्च करता येत. मॅक्झिमम 50 आणि तेही त्यांना सिलेक्शन क्रायटेरिया राबवूनच द्यावे लागतात. त्यांना वाटलं म्हणून लोकांना वाटप करता येत नाही, त्याचं रेकॉर्डिंग करायला लागतं. ते रेकॉर्ड कॉर्पोरेट मिनिस्ट्रीकडे सबमिट करावं लागतं. कॉर्पोरेट मिनिस्ट्रीनं प्रत्येकाला आता प्रत्येक एनजीओला एक कोड दिला कंपल्सरी, आणि तो कोड टाकला की तुमच्या संस्थेचं नाव आणि तुम्ही कुठल्या कुठल्या संस्थेकडनं पैसे घेतले आणि त्याचं काय काय घेतले ते सगळं कॉर्पोरेट मिनिस्ट्रीच्या ऑफिसरला टेबलवर कळत. हळूहळू टाईम तुम्ही वाढवू शकता, तुम्हाला त्यातल्या आयडियाज येतात आणि मग तुम्हाला कुणाचीही मदत घ्यायची, म्हणजे मदत निश्चित घ्या, सगळेजण मदत करायलाच तयार, पण कुबडी कोणाची राहत. मग तुम्ही म्हणणार नाही की तुम्ही प्रभूने हे प्रपोजल तयार करा, तुम्हाला लागतील ते पैसे देतो. नाही, मी प्रपोजल तयार केलंय, तुम्ही फक्त ओव्हरलुक करा, ओके असेल तर पुढे पाठवा. बरोबर, वर्डिंग आलं. हा मग बाबा एखादं शब्द बघत त्या त्या डिपार्टमेंटला असं नाही असा पाहिजे, हे कन्सल्टंटकडनं समजून घेणं वेगळं. मी सगळं तुम्ही करा म्हणलं, मी तुम्हाला म्हणतो मी एका संस्थेत बघितली ती रिपोर्ट करायची जेव्हा 95-96-97-98 झाली की याला रिपोर्ट असेल तो चालू होता. नाव बदलायचं, कॉपी पेस्ट ठीक, आता कॉपी पेस्ट नाही करायला लागत नाही, फॉर्मॅट सगळा रेडी असतो. वर्ड डॉक्युमेंटला जायचा शब्द टाकायचा, अमुक अमुक नाव ते सगळीकडे दाखवत की रिप्लेस इट. गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट जे असतात त्याच्याकरता कलेक्टरला राईट्स दिलेले असतात की त्यांनी सांगावं की बाबा या डिपार्टमेंटचा हा एक ट्रस्ट स्थापन करावा आणि त्याच्या माध्यमातून काम करा. आणि मग त्यांनी सगळे पुढच्या एनजीओना मदतीला घेऊन
त्या पद्धतीतलं गणित आपण करू शकतो, पण आपल्या प्रायव्हेट ट्रस्ट म्हणजे आपले जे ट्रस्ट असतात किंवा आपल्या ज्या संस्था असतात तीन वर्षाचे ऑडिट रिपोर्ट असल्याशिवाय पैसे मिळू शकत नाहीत. आणि तेही तुम्हाला सांगतो की आपल्या बॅलन्स शीटचा आवाका बघूनच पैसे मागा. एक संपतो मॅडम, बॅलन्स शीटला असेट्स लायबिलिटीज क्रेडिट सगळं जात. तुमचं रिसीट पेमेंट मध्ये टर्न ओव्हर, तुम्ही गेल्या वर्षी टर्न ओव्हर केलेला असतो सगळं म्हणून 2,00,000 5,00,000 बरोबर ना. बॅलन्स शीट तुमची तयार होती त्या घ्यायला सांगेल 3,50,000 म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रपोजल दाखल करताना किती पैसे मागितले पाहिजे? जास्तीत जास्त 5,00,000 जास्तीत जास्त मी तर म्हणतो 3,00,000 असेल तर तुम्ही 3,00,000 आताच पैसे मागितले पाहिजे, पण थोडस वाढण्याकरता 5,00,000 प्रपोजल सबमिट करायला हरकत नाही. तुमचं गणित बॅलन्स शीट 3,00,000 रिसीट पेमेंट 5,00,000 आणि तुम्ही म्हणतात की मी हे करणार आहे खूप चांगलं, एक प्रमाणेकडे गेलात खूप चांगलं प्रोजेक्ट तयार करून घेतला प्रपोजल तयार करून घेतलं आणि मला 5 कोटी रुपये द्या, तांब्यावर पाणी आहे आपल्याकडे आपण घालू नको. सिम्पल गोष्ट ही करू. आणि काही काही ठिकाणी म्हणजे असं ऐकून आहे कधी मला प्रत्यक्षात बघायला मिळेल की बाबा ऑडिट रिपोर्ट वगैरे जे असतात तर ते पेपर वर्क वरती जास्त पैशांचे करून घेतात. तुम्हाला रोखीत किती व्यवहार करता येतात हेही तुम्हाला तुम्ही कुठल्याही सीए कडे गेला, पूर्वी सीए नुसते सर्टिफिकेट घे, तुम्ही म्हणताय तसं ऑडिट रिपोर्ट करून घे. आता तुम्हाला माहिती सीए ना काय केलं त्यांनी स्वतः बनवायचं सगळं बनवायचं त्यांनीच ऑनलाईन करायचं, त्यांनी ते त्यांच्या इन्स्टिट्यूटकडे सबमिट करायचं, त्याला एक तो स्पेसिफिक नंबर देतात खाली ते नंबर सर्टिफिकेट तो ऑडिट रिपोर्ट जगात कुठेही जरी गेला तरी त्यांना ट्रेस आउट करता येतो लगेच. तेवढीच मागणी करायची ते तिकडून त्याला जातील तुमच्या बॅलन्स मध्ये झिरो बॅलन्स झेड बी असेल झिरो बॅलन्स अकाउंट झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आणि प्रत्येक स्कीम नुसार प्रत्येक गव्हर्नमेंटच्या स्कीम नुसार प्रत्येक बँक ठरवली म्हणजे समजा असं स्कीम कोड असेल 6.0 म्हणजे 6.0 म्हणजे युनियन बँक समजा म्हणजे आपलं एक्झाम्पल घेतो समजा 5219 स्कीम असेल तर त्यासाठी ICICI बँक दुसऱ्या कुठल्या स्कीम साठी फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया मार्केट शाखा लोकल स्टेट बँक सबमिट करायचं लोकल मॅनेजरला व्हेरिफिकेशन करायचं आणि तिकडे पाठवून Oh, okay.